रांचीजवळील उली हातू परिसरामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या कार्याची दखल इंग्रज सरकारने घेतली आणि त्या काळात त्यांनी जे कार्य केलं ते धाडस केलं ते खरोखरच शब्दांच्या पलीकडलं होतं. आदिवासी आणि असंघटित लोकांना एकत्रित करण्याचं, त्यांना नवीन दिशा, नवीन प्रेरणा आणि नवीन क्रांती करण्याचं कार्य क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी केलेलं आहे आणि त्यांची जयंती वणी बसस्थानकात आगाराच्या वतीनं साजरी करण्यात आली. क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती वणी बसस्थानकात उत्साहात साजरी झाली. यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आलं. मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. उपस्थितांनी यावेळी जयघोष केला. क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे कार्य हे सूर्यावडे लख होते. समाज बांधवांनी सर्वच पातळ्यांवर जागृत करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांनी इंग्रज आणि शोषकांविरुद्ध खूप मोठा संघर्ष केला. त्यांचा लढा इतिहासात अविस्मरणीय असाच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा छोटेखानी कार्यक्रम झाला. यावेळी वाहतूक निरीक्षक टेकाम, कामगार संघटनेचे सचिव अंकुश पाते, संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग केराम, चालक हर्षलात्राम, महादेव मडावी, चंदू मडावी, प्रमोद गेडाम, रतन पंधरे, राजू पंधरे, शशिकांत जुमना, के प्रकाश पेंदोर, दिलीप आत्राम, सुनील नैताम, नरेंद्र गेडाम, मेकॅनिक मनोज नागभिडकर, वाहक सत्यवान आत्राम, गिरीधरी चव्हाण यांच्यासह अनेक राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी हजर होते. वणी आगाराच्या वतीने वणी आगारात क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. वणी आगारात दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची जयंती वणी आगारात साजरी करण्यात येत असते. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 साली आत्ताचा जो झारखंड प्रांत आहे तेव्हा तो बिहार राज्यामध्ये होता. तिथे छोटा नागपूर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं बालपणीचं जीवन हे अत्यंत हालाकीचं गेलेलं आहे आणि इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध त्यांनी जे वयाच्या 18 वर्षापासून जो लढा उभारलेला होता तो त्यांनी 25 वर्षापर्यंत वीरगती प्राप्त होईपर्यंत तसाच चालू ठेवला आणि त्यांनी आपल्या शौर्याने इंग्रज सरकारला सुद्धा जेरीस आणले होते. अशा महामानवाच्या जयंतीनिमित्त आज आम्ही वणी आगारात सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांची जयंती साजरी करीत आहोत. सुनील इंदू, अमन ठाकरे, विदर्भ न्यूज, वणी.